ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत। आमच्या हक्काचं आणि कुणचा म्हणतोय देत नाही, आणि एक गट्टे आणि एक गट्टे। येत्या सोमवारी तासगाव मध्ये पुन्हा मोर्चा, खासदार साहेब ऊस शेतकरी तुमच्याकडे तिसऱ्यांदा येतोय, आमच्या घामाचे पैसे त्याला ह्यावेळी तरी द्याल काय? ऊस बिला संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, येत्या सोमवारी तासगाव मध्ये पुन्हा मोर्चा। खासदार संजय काका पाटील यांच्या मालकीच्या तासगाव व नागेवाडी कारखान्याची ऊस बिले अद्याप मिळालेली नाहीत, त्यामुळे सोमवार दिनांक 21 जून रोजी तासगाव येथील खासदार संजय पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे। खराडे म्हणाले, यापूर्वीच याच ऊस बिल प्रश्नी 16 एप्रिल व 7 जून रोजी आंदोलन करण्यात आले होते, मात्र आश्वासन देऊनही अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झालेला नाही। अन्य कारखान्यांनी पहिला हप्ता दिलेला आहे, काही कारखान्यांनी दुसरा हप्ताही दिलेला आहे, मात्र तासगाव व नागेवाडी कारखान्यात जानेवारी पासून गाळप झालेले ऊसाचे बिल एक छदामही मिळाले नाही। हेलपाटे मारून शेतकरी थकले आहेत, मात्र बिल मिळायला तयार नाही, त्यामुळेच सोमवार दिनांक 21 जून रोजी पुन्हा तासगाव येथे संजय पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे। हा मोर्चा शिवाजी पुतळ्यापासून सुरुवात होईल, तेथून गणपती मंदिर, सिद्धेश्वर चौक, वंदे मातरम चौकातून स्टँड मार्गे मार्केट यार्ड येथील कार्यालयावर जाईल। तर संजय काका पाटील यांच्या तासगाव व नागेवाडी साखर कारखान्याने ऊसाची बिले अद्याप दिलेली नाहीत, जानेवारी नंतर गाळप झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही। या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दोनदा मोर्चे काढण्यात आले, दोनदा आंदोलन केलं, मात्र त्यावेळी त्यांनी केवळ आश्वासनं दिली आणि ती आश्वासनं अद्याप पाळलेली नाहीत, त्यामुळे सोमवार दिनांक 21 जून रोजी तासगाव या ठिकाणी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयावरती ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाचा प्रारंभ तासगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सकाळी 11 वाजता होणार आहे। तर जिल्ह्यातल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आमची विनंती आहे की या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा। या आंदोलनाचे नियोजन अशोक खाडे, राजेंद्र माने, दामाजी दुबाल, संदेश पाटील, शशिकांत माने, गुलाबराव यादव, ज्योतिराम जाधव, महेश पाटील, महेश जगताप, संदीप शिरोटे, माणिक शिरोटे, बसवेश्वर पावटे, सिद्धू जाधव, प्रदीप लाड, शिवाजी भोसले, कुंडलिक बाबर, तानाजी सागर आदीचा अन्य करत आहेत। तर या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असं आवाहन खराडे यांनी केले आहे। संकेत पाटील, तासगाव।